आपल्या भारत देशात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या कंधार किल्ल्याचा इतिहास 1200 वर्ष जुना आहे. इसवी सन 4व्या शतकात काकतीयर घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती केली. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी जगतुंग सागर हा विशाल तलाव बांधला व कंधार किल्ल्याला आपली राजधानी बनवली. त्यानंतर 18व्या शतकापर्यंत अनेक राजवटींच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांनी तिथे अनेक नवीन बांधकामे व बदल केले जी आजही पाहायला मिळतात. किल्ल्यात भरपूर वास्तूंचे अवशेष आहेत व त्यांच्या बांधकाम शैलीतही वैविध्य आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही किल्ला पाहण्याची वेळ आहे. मुख्य रस्त्यापासून किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाणारा हा एकमेव मार्ग आहे. किल्ल्यासमोर बांधलेल्या या भिंतीमुळे मुख्य रस्त्यापासून पाहिल्यास तिथे दरवाजा नसल्याचा आभास होतो. किल्ल्याच्या या पहिल्या दरवाजाला लोहबंदी दरवाजा असे म्हणतात. या दरवाजावर लोखंडी खिळे ठोकलेले असल्यामुळे या दरवाजाला लोहबंदी दरवाजा असे म्हणतात. लोहबंदी दरवाजा पार करून पुढे गेल्यानंतर उजवीकडे एक नागमोडी वळण मिळते. वळण पार केल्यानंतर आणखीन एका प्रवेशद्वारापर्यंत आपण पोहोचतो. त्या प्रवेशद्वारास मछली दरवाजा असे म्हणतात. मछली दरवाजावरती 2 शिलालेख आहे व मछली दरवाजाच्या डाव्या बाजूस नंदीचे शिल्प आहे. मछली दरवाजाच्या छतावर मासे कोरलेले आहे, त्यामुळेच या दरवाजाला मछली दरवाजा असे नाव पडले. दरवाजातून आत गेल्यानंतर आपण एका प्रशस्त प्रांगणात येतो. प्रांगणाच्या उजव्या बाजूस एक मजली इमारत आहे, त्याला अंबरखाना असे म्हणतात. त्या इमारतीच्या समोरच एक सूचना फलक पाहायला मिळतो. किल्ल्याला 2 तटबंदी आहेत. अंबरखान्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मार्गाने आत गेल्यानंतर आपल्याला बाह्य तटबंदीवरून फिरता येते. बाह्य तटबंदीवर बांधलेल्या या बुरुजास टिहळणी बुरुज असे म्हणतात. या बुरुजावर एक कमांडर छत असलेली खोली आहे. या खोलीत बसून किल्ल्याच्या दरवाजावर तसेच बाहेर नजर ठेवता येते. हा रस्ता बाह्य व आतल्या तटबंदीच्या अगदी मधोमध आहे. या रस्त्याने सरळ चालत गेल्यास आपण किल्ल्याला एक प्रदक्षिणा घालू शकतो. किल्ल्याच्या आतल्या तटबंदीवर आपल्याला काही शिलालेखही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याच्या चारही बाजूस एक खंदक खोदण्यात आलेला आहे. खंदकात पावसाचे पाणी साठवले जात असे, तसेच जगतुंग सागर या तलावातून येथे पाणी सोडण्यात येत असे. किल्ल्याच्या बाह्य तटबंदीवरून किल्ल्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आपण पुन्हा मछली दरवाजासमोरील प्रांगणात येतो. प्रांगणाच्या टोकाला एक दरवाजा आहे, त्याला रंगीन दरवाजा असे म्हणतात. हा दरवाजा महाकाली दरवाजा म्हणूनही ओळखला जातो. या प्रवेशद्वाराच्या बाजूला 2 भव्य बुरुज आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस एक शिल्पाकृती पाहायला मिळते. या दरवाजाद्वारे आत गेल्यानंतर डाव्या बाजूला उत्खननात सापडलेल्या शिल्पाकृती पाहायला मिळतात. यामध्येच वास्तुपुरुष या भव्य पुतळ्याचे अवशेषही आहेत. तसेच उजव्या बाजूस जाणारा मार्ग हा एका भव्य बुरुजाकडे नेतो. या मार्गे किल्ल्यावरील मस्जिदीकडे जाता येते. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डाव्या बाजूस बुरुज आहे. निजाम सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची फेरबांधणी केली, त्यामुळे या बुरुजास अमरी बुरुज या नावाने ओळखले जाते. या बुरुजावर मोठी मखरमुख असलेली 15 फूट लांब बांगडी तोफ आहे. या बांगडी तोफेवर दोन्ही बाजूंना कड्या आहेत. अमरी बुरुज हा या किल्ल्यावरील सर्वात उंच व भव्य बुरुज असून यावरून पूर्ण किल्ल्याचे दृश्य पाहता येते. बुरुजाच्या उजव्या बाजूस चुना दळण्याचा जात व मस्जिद आहे. मस्जिदीवर 3 घुमट असून 4 फारशी लिपीतील शिलालेख आहेत. तसेच मस्जिदीत मोठ्या प्रमाणात निजामकालीन नक्षीकाम आढळते. मस्जिद पाहून बाहेर आल्यानंतर पुन्हा आपण त्या शिल्पाकृतींपाशी येतो. येथूनच थोडे पुढे चालत जाऊन उजवीकडे वळल्यानंतर आपण शाही हमामखाना म्हणजेच शाही स्नानगृह येथे पोहोचतो. किल्ल्यातील राणी महालात व राजवाड्यातही अनेक स्नानगृह बांधलेले आहेत. त्या व्यतिरिक्त बांधलेले म्हणजे हे स्नानगृह. या भागातील वास्तूंचा जीर्णोद्धार पुरातत्व विभागाद्वारे करण्यात येत आहे. स्नान करण्यासाठी अशा प्रकारचे हौद इथे बांधलेले आहेत. या ठिकाणी 5 हौद स्नानगृह व शौचालय आहे.
हमामगृहाच्या डाव्या बाजूस 5 कमानी असलेले देवडे आहेत. पाचव्या कमानीतून शाही उद्यानाकडे जाण्यासाठी मार्ग निघतो. येथूनच सरळ चालत गेल्यानंतर शाही उद्यान मिळते. शाही उद्यानातून बाहेर गेल्यानंतर उजवीकडे एक दर्गा आहे. तसेच शाही उद्यानातून लाल महालाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. रंगीन दरवाजाजवळ वास्तुपुरुष या भव्य पुतळ्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्यामध्ये त्याचे डोके, हात, पाय यांचे अवशेष बघायला मिळतात. तसेच नंदी, गणपती व इतर देवतांच्या मूर्त्यांचे अवशेष बघायला मिळतात. किल्ल्यावरती अशा प्रकारच्या बांधकामाच्या 2 विहिरी आहेत. या विहिरीस पारस विहीर असे म्हणतात. त्याच्याच बाजूला बांधलेला हा जलमहाल. पारस विहिरीच्या उजव्या बाजूस बुरुजावर जाण्यासाठी एक मार्ग जातो. या मार्गाने वरती चालत गेल्यास आपण इब्राहिमी बुरुज किंवा शहा बुरुजवर पोहोचतो. बुरुजावर जाण्याच्या मार्गात आपल्याला जुन्या बांधकामांचे अवशेष बघायला मिळतात. एका बुरुजावरून दुसऱ्या बुरुजावर जाण्यासाठी अशा प्रकारचे बोगदे व पायऱ्या बनवलेले आहेत. या बुरुजावरून किल्ल्याचे संपूर्ण दृश्य पाहायला मिळते.